जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनल वरती। मंडळी शाहिद भाव आहे, पण आता त्यांना बोलायला मौका मी नाही देणार। का मंडळी? मला ते बोलू द्या जे तुम्ही टायटल बघितलेलं आहे प्रॉपर्टीचा, 20 लाखाला हडपसर जवळ मांजरी मधी 2 मजल्याची बिल्डिंग। सगळं सांगतो मी तुम्हाला, बरोबर ना शाहिद भाऊ? काय आहे काय नाही आहे, पण ह्या लोकांना बघा मंडळी। मला एक कमेंट करा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये की हडपसरला काय रेट चालू आहे ना, मांजरीला काय रेट चालू आहे, हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही स्वतः करा। नाहीतर तुम्ही कुठल्या गावाचे आहे, तुमच्या गावामध्ये 2 BHK फ्लॅट किंवा एक मोठा घर कितीला भेटतो ते पण तुम्ही कमेंट करू शकता। ओके मंडळी, आज पुण्यामध्ये जी अवस्था रिअल इस्टेटची झालेली आहे ती अवस्था कुठत नसेल सांगतो मी। पण फक्त एकच काम करायचं, तुम्हाला प्रॉपर्टीचा कोड तुम्हाला SMS करायला लागणार आहे आणि व्हिडिओ आरामशीर बघायला लागणार आहे, बरोबर ना शाहिद भाऊ? अहो शाहिद भाई बोला, आता तुम्हाला एक्सिलेटर दिला मी। जय जय पुणे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर। कासिमबाईंनी एक नवीन संकल्पना आणली की आपण आपल्या जे हे आहेत सबस्क्रायबर्स आहेत, 20 लाखाला तू चालला घर, 20 लाखाला व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी 20 लाखाला नवीन नवीन आम्ही शोधून आणतो। बरोबर, प्रॉपर्टी क्लिअर टायटल, कमी डाऊन पेमेंट, लोन होणारी सगळं। बरं, आपण एक काम करू, हे मांजरीचं प्रकरण काय आहे त्याबद्दल थोडस रोशनी घालू। साहेब भाऊ, तुमच्याकडे आज ऑफिसमध्ये मी मुद्दा म्हणून आलं, कसं एकट्यामध्ये बनवून व्हिडिओ मी लेस वैतकलं, खरं बोलतो। आता काय बोलायचं लोकांना साहेब भाऊ, ऐका ना। काय बी वैतकतात की कासिम भाई आम्हाला नवीन नवीन काही गोष्टी दाखवत नाही, एकटेच दिसतात आम्हाला, बरोबर व्ह्यू दिसत नाही, बरोबर काही दाखवायचा प्रयत्न नाही, फक्त बोलतात। साहेब भाऊ, मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही बोलले ना व्ह्यूज, तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। एखादं घर आहे ते 200 किंवा 250 स्क्वेअर फीटचं घर आहे, खाली आहे वरती आहे, आणि त्या घरामध्ये पसारा असणार आहे, तेव्हा एखादा माणूस नाईट करून झोपलेला असेल, अथवा एखादी ताई नाहीतर माई असणार आहे त्या घरामध्ये, त्या घराची शूटिंग काढायला जमणार का? सांगा तुम्ही मला। नाही, काही खूप प्रॉब्लेम्स असतात, भाड्याने दिलेले असतं घर, हा ते फॅमिली असतात, आणि शूटिंग करणे म्हणजे फक्त शूट करून आणायचं नाही ना, सोपं नाही येते ते मंडळी। हा साहेब भाऊ, एक मिनिट, अजून एक सांगतो मी, हे जे तुम्ही चकाचक फ्लॅट बघता तर त्या व्हिडिओला किती खर्च केलेला असतो, 50 ते 1 लाख रुपये खर्च केलेला असतो का नाही? ते लोक नंबर देतात का देईल नंबर कोणी? आणि ते प्रॉपर्ट्या कुठल्या असतात? एखादं घर भाड्याने घेतात 2 तासासाठी 5 तासासाठी आणि त्याची शूटिंग बनवतात, आणि त्या व्हिडिओला तुम्ही आत्ताच बघत होते ना व्हिडिओ, त्याला व्ह्यूज किती होते, मिलियन मध्ये व्ह्यूज होते, 1.7 1.7 मिलियन, म्हणजे जवळजवळ ते एका व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 लाख रुपये कमवतो तो माणूस, आणि त्याच खोट्या माणसाला आपण लोक बघतात, आणि जो सत्य बोलतो त्याच्यावर प्रश्न उचलतात। आजकाल सत्य दिसत नाही, नाही दिसत, नाही दिसत, पण सत्य जे असत ना कळत नाही, नाही सत्य जे असत ना साहेब पाठीमागच असतो, कवा येणार पुढं ते पण कळत नाही, आणि जे खोटं असतो ना ते खलास होऊन जातो, बरोबर ना? खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला जागाच जागा आहे मंडळी, असत ते खरं कधी बदलत नाही का? हा मंडळी, मंडळी साहेब भाऊ थोडस थांबा जरा, तुम्हाला माफी असावी मी तुम्हाला थांबवतो। मंडळी, हे जे 20 लाखाचा मांजरी मध्ये जे टायटल लावलं, साहेब भाऊ बोलत होते कशासाठी लावतात तुम्ही, तुम्ही काय खोटं बोलतात का लोकांबरोबर? साहेब भाऊला बोललं, साहेब भाऊ खोटं बोलत नाही मी, मला लावू द्या, ते टायटल लावलं मी नी मांजरी मध्ये 20 लाखाला। साहेब भाऊ म्हटले की जागा जी आहे 30 लाखाची जागा चालू आहे तिथं, 30-35, तुम्ही पक्क घर 20 लाखाचं दाखवतात,
मी म्हटलं साहेब भाऊ मी बोललं का तो घर 20 लाखाला विकणार नाही ना मी हे कुठून तरी मला कल्पना सुचली असेल कोणाचे तरी व्हिडिओ बघून अहो ताई दादा मी तो व्हिडिओ एक बघितला तो माणूस खुशाल मी तरी 20 लाखाला दाखवलं ते 10 लाखाला दाखवले आणि त्या व्हिडिओ नाही 2 BHK रो हाऊस त्यांनी 10 लाखाला दाखवलं आणि साहेब दीदी बघा त्या व्हिडिओला पण मिलियन मध्ये व्ह्यूज गेलेले हो ताई दादा मी माफी चाहतो तुमची की मी हे 20 लाखाचं तुम्हाला दाखवलं पण हे खरं तुम्हाला पाहिजे असेल हे खरं पाहिजे असेल तर थोडस किलोमीटर चेंज होणार आहे आणि एरिया थोडा चेंज होणार आहे पण सत्यमध्ये 20 लाखामध्ये तुम्ही तुमचा इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट बंगलो आणि 2 BHK सारखा बैठी घर आरामशीर बनवू शकतात का नाही साहेब भाऊ सांगा तुम्ही आमच्या जागेवर तर 100% तुम्ही बनवू शकता बिलकुल त्यामध्ये तुम्हाला लाईट रस्ता पाणी सर्व प्रकारच्या सुविधा तुम्हाला तिथे भेटतील बस स्टॉप भेटेल हॉस्पिटल्स शाळा बाजार या सर्व गोष्टी तुमच्या परिसराच्या आसपास असतील तर तुम्ही 20 लाखामध्ये 100% कसे पाहिजे म्हणतात की बनवू शकता तर तुम्ही बनवू शकता आता कळालं साहेब भाऊ हे 20 लाखाचं आता गुरु जे असतात आणि एखादा पोरगा शाळेमध्ये चुकलेला असतो तर गुरु जे त्याला मारतात का त्याला काहीतरी असं दाखवतात की तो तिकडून इथं यावं गलती ना करावी बरोबर ना आता आता आपले लोक जे आहे गलती करून राहिलेले ते हिंदी मधला व्हिडिओ बघतात एखादी नट्टा फट्टा करून एखादी पोरगी येते ती म्हणते हॅलो गाईज मैं आपको 20 लाख में घर दिखा रही हूं ऐसा ऐसा ये एरिया में वो एरिया में अरे काय राव काय हे दिवाना पण लावलेले लोकांनी त्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज ते कुठपर्यंत सत्य असणार सांगा ना तुम्ही साहेब भाऊ कसं वाटतं जीव जळतं का नाही तुमचं पण भाऊ नाही खो नका तुम्ही कारण की जे तो त्याच्या पद्धतीने आपली ऍडव्हर्टायझिंग करत असतो आणि पण नाही अरे त्यांना एवढं शौक आहे व्हिडिओ बनवायचा तर काहीतरी नाटकामध्ये जावं ना अरे कशाला रिअल इस्टेट मध्ये येतात पैसे भेटत असते हा व्हिडिओ बनवूनच पैसे भेटतात साहेब आपण पण व्हिडिओतूनच पैसे कमवतो ना नाही आम्ही व्हिडिओ तर नाही आम्ही जागा विकून पैसे कमवतो हे बघा हे आणि माझं काम व्हिडिओचा ऍडव्हर्टाईजचं मार्केटिंगचा मी व्हिडिओतून पैसे कमवतो मी जाहीर करतो आणि ते बी आम्ही तुमच्या अमाऊंट मधून तुमच्याकडून 1 रुपया घेत नाही साईट व्हिजिटचाही नाही बिलकुल प्लॉट विकलेल्याचा त्याचं कुठलंही कमिशन प्रोसेसिंग फीज किंवा व्याज या गोष्टी आम्ही कुठल्याही तुमच्यावर कडून घेत नाही म्हणजे एक मिनिट थांबा बोलता बोलता राहणार शाहिद भाऊ आपण 380 कोड देऊन टाकू 380 तुम्हाला लिहायचं आहे कोंडापुरी हा कोंडापुरी 380 प्लॉट लिहायचंय 1000 स्क्वेअर फीटची जागा ऍग्रीकल्चर जागा 11 लोकांमध्ये 7-12 आणि 380 व्हॉट्सअप तुम्हाला करायचं आहे नंबर द्या व्हॉट्सअपचा शाहिद भाऊ मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर जसा तुम्ही व्हिडिओ तुमच्या तुम्ही बघाल तसाच आम्हाला लगेच मेसेज करा कारण की आता 25% प्लॉट ह्या बुकिंग झालेला आहे आणि आता थोडाच प्लॉट शिल्लक आहे मित्रांनो तर हा मला वाटतं तुमच्यापर्यंत 380 शेवटचा व्हिडिओ असेल कारण की हा प्लॉट लवकर संपून आता तिथं 4 लाख 4.5 लाखाने नवीन प्लॉट सुरू होणार बघा मंडळी कोड द्या तुम्ही कोड तुम्हाला पाठवायचा आहे 380000 कोंडापुरी बरोबर त्यामध्ये आम्ही तुम्हाला पेपर क्लिअर देणार पाणी व्हॉट्सअपचा नंबर द्या सगळं माहिती त्याला तर 5866 63 63 इंग्लिश मध्ये द्या 7058666 363 इस नंबर पे आप व्हॉट्सअप कर सकते बरोबर मंडळी बघा मी नाही थांबा साहेब भाऊ नाही आणि तुम्हाला जर तुमच्या घरापासून साईट व्हिजिटची सोय तुम्हाला भेटू शकेल मित्रांनो जर तुम्हाला इकडे येण्यासाठी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऐका एक मिनिट जास्त नाही घेणार 500 रुपये हे घेणार आहे गाडीचा चार्जेस ओके तुमच्या घरापासून डायरेक्टली पिकअप करणार थेट प्लॉट पर्यंत नेणार आहे बघा रिक्षाला पण पैसे लागतात स्वतःच्या गाडीला पण पैसे लागतात तर 500 रुपये द्यायला हरकत काय आणि ज्यांना हरकत असेल त्यांनी आमच्या ऑफिसवर यावे आमच्या ऑफिस मधून तुम्हाला फ्री व्हिजिट बिलकुल पटलं ना मंडळी फुकट मधी जगामधी काय भेटत नाही आपले नातेवाईक पण आपल्याला एक चम्मच पाणी पाजत नाही बरोबर ना
नाही कहावत नाही खरं झालेले पण पाचतात भी भरपूर टक्के जवळ असले तर ते पाजणार ना राव खराब असतं असं नाही अहो ताई दादा हे जे मी दिलं होतं तर तुम्हाला खरंच मांजरीमध्ये पाहिजे तर 70-80 बजेट चालू आहे 2 BHK बैठी घर इंडिपेंडेंट ग्रो हाऊस पण 20 लाखाला कोणच मायकालाल पैदा नाही झाला की तो 20 लाखाला तुम्हाला अशी प्रॉपर्टी एक गुंठ्यामध्ये बांधलेली देणार आहे पण आम्ही तुम्हाला 20 लाखामध्ये बसवून देणार आहे एकदम आरामशीर इंडिपेंडेंट ग्रो हाऊस बोला बंगला बोला सगळं काही साहेब भाऊ बोला तुम्ही तुम्हाला काय बोलायचं आता ना खरं मी वैतकलं राव हे व्हिडिओ बघून बघून अक्षरशः परेशान झालेलो मी काय बोलायचं हे रिकामे टेकडे लोक येतात मी म्हणतो ना त्यांना नाटकामध्ये जावं ना कशाला रिअल इस्टेटचे व्हिडिओ बनवतात रिअल इस्टेटमध्ये तुम्ही झिगाणं घातलेलं आहे 15 लाखाचा 10 लाखाचा अशा लोकांपासून की जे लोकांना फसवतात त्यांच्यापासून त्यांना चीड आहे त्यामुळे ते खूप भावनिक होतात आणि जे व्ह्युअर्स ते बघतात की ते ना खूप लोक बघतात हे असं करतात पण ते हेच थोड्यापुरतं असतं मित्रांनो बरोबर ना कारण की एकदा माणूस कळलं की खोटं आहे परत त्या रस्त्याला जात नाही त्यामुळे ते बरं साहेब ऐका ना ऐका नाहीये बरोबर आहे चला जाऊ द्या थोडा जाऊ द्या कारण की व्हिडिओ लांब झाला ना कोण बघणार नाही लोकांना काय होतं माहित नाही लांब असलं ना ते अर्धवट बघून कट करून टाकतात कुणाकडे वेळ नाहीये वेळ नाहीये तर चला मंडळी व्हिडिओ आवडला तर 100% लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मी होतो कासिम शेख हे आमचे बंधू शाहिद भाऊ ओके रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टीच्या चॅनलवरची ज्याचं नाव आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि मनापासून जय जय पुणे थँक्यू थँक्यू